अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे मित्रो. डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.5 क्वेश्चन 4 फाइंड द nth ऑर्डर डेरिवेटिव ऑफ. फारच महत्त्वाचा प्रश्न आया. nth ऑर्डर डेरिवेटिव काढणं कसं सोडवायचं मन लावून ऐका, पूर्णच्या पूर्ण क्लियर करून देतो. तर बघा, सुरुवात करायची बघा, इथं लिहायचं लेट y इज इक्वल टू ax प्लस बी टू दी पॉवर m. त्याच्यानंतर लिहायचं आहे बघा डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू x. बस एवढं आपल्याला लिहायचं आहे आणि साधा सिंपल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. dy बाय dx इज इक्वल टू घात खाली उतरतो आणि डोक्यावर एक न कमी होते म्हणजे येईल m मायनस वाय. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला बा तर घाताचा घेतला. आता आतल्याचा घ्या लागल तर इथं लिहा लागल डेरिव्हेटिव्ह ऑफ ax प्लस बी. शक्यतो डायरेक्ट घ्या जेणेकरून कन्फ्युजन वाढणार नाही, नाहीतर कन्फ्युजन फारच जास्त होते. एकदा लिहायचं मग डायरेक्ट मांडायचं. तर बा लक्षात ठेवा dy बाय dx इज इक्वल टू m ax प्लस b चा घात m मायनस n. ax तर एक कॉन्स्टंट आहे बाहेर निघतो आणि x चा डेरिव्हेटिव्ह एक म्हणजे a बाहेर निघला. b हा कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो म्हणजे एवढ्या पदाचा ax चा डेरिव्हेटिव्ह a बाहेर निघला, x चा डेरिव्हेटिव्ह एक, बी कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो म्हणजे एवढं आलं म्हणजे या एक ला पण मिटवून बोला. याला आता मी व्यवस्थित मांडतो. जर तुम्ही बरोबर लक्ष दिलं तर मी इथं लिहून राहिलो dy बाय dx इज इक्वल टू m हा a लिहत हाव ax प्लस b याचा घात m मायनस वन. सांगा आता एवढं जर झालं असेल तर याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह आता सतत डेरिव्हेटिव्ह घेत राहायचं. तर बा इथं लिहिणार बा d2y/dx² पुन्हा एकदा इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साईड लिहून देतो. डिफरन्शिएट बोथ साईड लक्षात ठेवा बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स असं. d2y/dx² इज इक्वल टू m कॉन्स्टंट, a कॉन्स्टंट बाहेर निघते, हा घात खाली उतरतो, सर्वात अगोदर घाताचा डेरिव्हेटिव्ह. तर बा m मायनस वन खाली उतरला तर बा ax प्लस b घात खाली उतरतो आणि डोक्यावर एक न कमी. तर बा हा लिहायचा आहे ना, याच्यापेक्षा एक न कमी तर मायनस एक. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर घाताचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर ax प्लस b चा डेरिव्हेटिव्ह तर ax चा डेरिव्हेटिव्ह a होईल, a बाहेर निघल आणि x चा डेरिव्हेटिव्ह एक, b कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो. आता याला व्यवस्थित मांडा म्हणजे d2y/dx² इज इक्वल टू हा a गुणिला a म्हणजे m a स्क्वेअर. लक्षात ठेवा हा m मायनस वन अस. इथं ax प्लस b याच्या मायनस एक न मायनस एक म्हणजे मायनस दोन. बोला पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएट बोथ साईड. कंपल्सरी कमीत कमी तीन डेरिव्हेटिव्ह तरी घ्यावेच लागतील, त्याच्याशिवाय निष्कर्ष निघत नाही. निष्कर्ष जेव्हा आपण काढू तेव्हा मन लावू नये का, बस त्याच्यावरच सर्व खेळ असते. डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू, लक्षात ठेवा विथ रिस्पेक्ट टू एक्स.
तो बाद d2 है ना d3y upon dx square dx cube is equal to लक्षात ठेवा dx cube is equal to हा कांस्टंट आहे लक्षात ठेवा हा पण कांस्टंट आहे डेरिवेटिव मधून बाहेर निघतो एवढं झाल्यानंतर सर्वात अगोदर घाताचा डेरिवेटिव घात खाली उतरला घात खाली उतरला आणि डोक्यावर एक न कमी होतो तेव्हा हा याचा आणि त्याच्यापेक्षा एक न कमी कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर घाताचा घेतला याचा घेतला नाही तर ax मधून a कॉन्स्टंट आहे बाहेर पडते x चा डेरिव्हेटिव्ह a प्लस b हा कॉन्स्टंट आहे म्हणजे 0 म्हणजे आपला डेरिव्हेटिव्ह एवढा आता याला कसं मांडायचं तर बा d3y upon dx cube is equal to लक्षात ठेवा ह्या a स्क्वेअर गुणिला a म्हणजे a चा क्यूब असं याले आता व्यवस्थित मांडा तर बा तुम्हाला व्यवस्थित दिसून पडल तर बा m minus 1 ह्या वाला जशान तसा m minus 2 जशान तसा ax plus b याच्या डोक्यावर m minus 3 पुन्हा याला व्यवस्थित लिहा लागते त्याच्याशिवाय निष्कर्ष निघत नाही पा मग ह्या वाला x समीकरण त्याच्यानंतर ह्या वाला x समीकरण त्याच्यानंतर ह्या वाला एक समीकरण एका खाली एक मांडावं लागल लक्षात ठेवा मी म्हणून इथं लिहून राहिलो बा dy बाय dx इज इक्वल टू लक्षात ठेवा ma ax प्लस b ax प्लस b टू द पावर m मायनस 1 असं ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर बा लक्षात ठेवा d2y अपॉन dx स्क्वेअर असं काय सांगत आहो बघा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ठीक आहे तर कसं लिहायचं बा तर बा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू हा लिहा आता m लिहा तर इथं m लिहून राहिलो m च्या नंतर m मायनस 1 असं त्याच्यानंतर a स्क्वेअर असं ठीक आहे ax प्लस b टू द पावर ax प्लस b टू द पावर m मायनस 2 मग आता एवढं जर झालं असल तर बा d3y अपॉन dx क्यूब तर बा इथं लिहायचं आहे d3y अपॉन dx क्यूब इज इक्वल टू m मायनस 1 तर बा m मायनस 1 m मायनस 2 m मायनस 2 असा a क्यूब ax प्लस b टू द पावर m मायनस 3 बोला मग आता एवढं जर झालं असन तर बा मन लावून ऐका आता मी इत्यानंतर काही सांगत नाही पहिले मी बेसिक क्लियर करतो इथं काहीच नाही म्हणजे एक पण विचार करा इथं एक आहे इथं दोन आहे इथं तीन आहे म्हणजे तिसरा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे इथं तीन आला दुसरा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे 2 आला पहिला डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून 1 आला तर मग कॉमन सेन्सची गोष्ट असली पाहिजे का बा ज्यावेळेस आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मांडू म्हणजे बा dny अपॉन dx टू द पावर n मांडू तर बा पहिला डेरिव्हेटिव्ह म्हणून 1 दुसरा डेरिव्हेटिव्ह म्हणून 2 तिसरा डेरिव्हेटिव्ह म्हणून 3 तर बा चौथा म्हणून 4 पाचवा म्हणून 5 तर बा इथं येणार आहे nth म्हणून जे त्या डोक्यावर येणार आहे n नंतर मी मिटवणार एक एक क्लियर झालं पाहिजे बोला मग आता एवढं जर झालं असल तर बा आता या टर्म कडे मी वळत आहो पहिला डेरिव्हेटिव्ह असला तर m मायनस 1 दुसरा डेरिव्हेटिव्ह असला तर बा इथं आहे ना 1 आहे m न मायनस m न मायनस m न मायनस हे तर प्रत्येक वेळेस येणार आहे
चौथा डेरिव्हेटिव्ह राहील तर याच्या डोक्यावर एम मायनस राहील. तर मग इथं एक आहे, इथं दोन आहे, इथं तीन आहे, तर चौथ्या डेरिव्हेटिव्हच्या वेळेस एम मायनस फोर येईल, पाचव्याच्या वेळेस एम मायनस फाईव्ह येईल, सहाव्याच्या वेळेस एम मायनस सिक्स येईल. असं करता करता जेव्हा एनएथ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेसाल तर बा एक्स प्लस बीच्या डोक्यावर एम मायनस तर राहीलच. पाय मग एक दोन तीन चार पाच सहा डॅश 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 कुठपर्यंत रे बात एन पर्यंत. म्हणून हे टर्म येईल, म्हणजे मी दोन टर्म तो काढून टाकल्या. आता ह्या टर्म मले पाहिजे, ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा तुमच्या मनात कसं आलं पाहिजे, याने मिटवून राहिलो, ठीक आहे. हे फक्त दोन टर्म लक्षात ठेवा, एवढा पार्ट मी मिटवता पुन्हा आपण लिहूच, कारण मला आता याच्याकडे यायचं आहे ना. तर बा याच्याकडे जर पाहिसाल तर इथं एम आहे, एम मायनस वन आहे, एम मायनस टू आहे. कसं डोक्यात येते का बा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असला तर कसं आलं बा तर एम एम मायनस वन एम मायनस टू. म्हणजे इथं जर तीन असला तर इथं दोन येते. याचा अर्थ या झाला का इथं जर चार असल तर बा इथं कसं यायला पाहिजे एम एम मायनस वन एम मायनस टू. इथं एम मायनस थ्री येईल, चार असला तर तीन येईल. जेव्हा पाच घेऊ आपण आहे ना डी फाईव्ह वाय अपॉन डी एक्स टू दी पॉवर फाईव्ह, तेव्हा एम एम मायनस वन एम मायनस टू एम मायनस थ्री, पुढे येईल एम मायनस फोर. पाच असला तर बा फोर येईल, सहा असला तर फाईव्ह येईल. हा तुमचा सिक्वेन्स झाला. आता मन लावून ऐका मी काय सांगत, असे टर्म तुमचे वाढत जाईल. तर मला लक्षात ठेवा हाय ना काय वैशिष्ट्य आहे, तर याने सरळ करणं तर मग बरोबर डोक्यात येते हाय ना. तर बा असं जर चालत गेलं तर विद्यार्थी काय करतात बा का मग ह्या डॅश 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 त्यांच्या लक्षात येते एम इथं एम मायनस वन, इथं लिहितो तो एम मायनस टू, इथं लिहितो एम मायनस थ्री, एम मायनस फोर डॅश डॅश डॅश, आणि तो इथं लिहून टाकते एम मायनस एन. झालं चुकलं, बस हे आहे. त्याने फक्त एवढं विचार नाहीये का बा एम मायनस तर सर्वीकडं कारण काय आहे बा कॉमन आहे. तुम्ही जर विचार केला तर इथं पाहिसाल तर याच्यापेक्षा हा एक न कमी, याच्यापेक्षा हा एक न कमी, याच्यापेक्षा हा एक न कमी, पुढचा कसा येईल तर याच्यापेक्षा एक न कमी समजत आहे का. म्हणजे बा ह्याले याचे आहे ना याच्यापेक्षा हा एक न कमी. असा मांडण्याच्याऐवजी जर असा मांडला असता तर रे असा याच्यापेक्षा एक न कमी असं बोला. नाही समजत आहे का. ह्या वाला याच्या पुढचा कसा मा तर तीन एक चार. तर बा ह्या आहे ना यालाच दुसऱ्या भाषेत आपण एम मायनस फोर म्हणतो. पण ह्या लिहिण्याच्या ऐवजी जर आपण एम मायनस फोर असं लिहिलं असतं आणि म्हटलं असतं का याच्या पुढचा सांग तर तू न केलं काय असतं याच्यापेक्षा एक न कमी. तर बा हे लिहा लागते आणि त्याच्यात एक न कमी, ठीक आहे. त्याच्या पुढचं सांगलं असतं तर बा चार एक पाच झाला असता आणि त्याच्या पुढची टर्म सांगले बा तर याच्यापेक्षा एक न कमी. तर बा एम मायनस पाच न मायनस एक. तुम्ही मग विचार करसाल तर याच्यापेक्षा हा एक न कमी, याच्यापेक्षा हा एक न कमी, याच्यापेक्षा हा एक न कमी. तर बा लक्षात ठेवा इथं कसं दिसते वन, इथं टू, ह्या थ्री, ह्या फोर, ह्या फाईव्ह. तर याले लास्ट टर्म कसं मानशील तर याच्यापेक्षा हा एक न कमी. तर हे वन टू थ्री फोर फाईव्ह आहे ना सिक्स, हा सिक्स झाला तर बा हा एम झाला मायनस एन. पण याच्या पुढचा कसा येते याच्यापेक्षा एक न कमी. म्हणून इथं तुम्हाला लिहा लागल काय रे बात मायनस, मग याच्यापेक्षा एक न कमी म्हणजे असी टर्म येईल.
bồn bả nay xong rồi là binary ý tôi yếm ai tôi yếm cha bị cha yếm minus yếm mà đi yếm cha một đứa yếm cơm như hổ tay thì cái nhà đó tâm ai yếm cha một đứa yếm cơm như hổ tay một nó cơm như thì cái giờ cái đó phải xin tôi nhà tâm phải nó ý thôi thế hay thì cha bị cha yếm mindset thì có số mindset yale mindset đó yếm minus two hạ cái highest ye cha bị cha highest nó cũng như vậy asma nhà mindset thì mà hít thôi thế hay thì tôi tu phải nó là sai yếm minus three ye cha bị cha highest nó cũng như vậy thì nhà cái số mindset yếm minus three minus तो मंगले हे सांगाचा हाय का याच्यापेक्षा हा यत्न कमी झाला याच्यापेक्षा हा यत्न कमी तर मित्र हो तुम्ही जर m - n असं लिहिलं तर फक्त समोरच्यातून मागचा कमी होताय मा बरोबर जर काळजीपूर्वक पाहिलं तर मा तुम्हाला दिसून येईल का याच्यापेक्षा हा यत्न कमी याच्यापेक्षा हा यत्न कमी म्हणजे पुढची टर्म ही मागच्या टर्म पेक्षा न कमी होत चालली म्हणून असं येईल आणि इथं मग लिया लागल हाय ना m minus n minus हाय ना असा येईल बोला ठीक आहे आता एवढं जर झालं असेल तर याले मी डबल मानतो मा लक्षात ठेवा एवढं ह्या डी फोर वाय साठीच आहे तर मा असं आपल्याला जेव्हा आपण करत जाऊ तेव्हा आता आपल्याला कसं माना लागल तर मा लक्षात ठेवा इथं बा एक m मायनस वन m मायनस टू थ्री आला तर मायनस दोन येते चार आला तर मायनस तीन येते तर मा लक्षात ठेवा इथं थ्री आला तर इथं थ्री येते तर मा इथं लक्षात ठेवा ए चा घात काय येणार आहे तर इथं फोर आहे तर इथं फोर येईल इथं तीन आहे तर m मायनस तीन येते इथं चार आहे तर इथं काय येणार आहे बा तर ए एक्स प्लस बी m मायनस फोर आता तुमचा लाईट लागला पाहिजे का सर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर मांडायचं असलं तर कसं मांडता येते डॅश 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 डी एन वाय अपॉन डी एक्स टू डी पॉवर एन हे जशान तसा हे असं दाखवायचं राजे हो असं दाखवत चला डॅश 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 लक्षात ठेवा तर याची लास्ट टर्म काय येणार आहे एम मायनस एन मायनस वन असा ब्रॅकेट करा इथं चार आहे हा न पुढचा पाच पुढचा सहा तर एन वा किती राहील तर ए चा घात एन इथं कसं येणार आहे तर बा एक दोन तीन चार तर बा एन वा कसा येणार आहे तर ए एक्स प्लस बी याच्या डोक्यावर एम मायनस एन असं आता मी ट्रेनिंग देऊन राहिलो थोडस विचार करत चला का बा लक्षात ठेवा या टर्मला मानतो मी डी एन वाय अपॉन डी एक्स टू दी पॉवर एन बरोबर एम एम मायनस वन एम मायनस टू डॅश 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 ह्या मायनस न गुणलं तर एम मायनस एन प्लस वन असं ह्या वाला ए टू दी पॉवर एन ए एक्स प्लस बी याच्या डोक्यावर एम मायनस एन ठीक आहे तुम्ही विचार करसाल तर याच्या एवढं टर्म तयार झाली यानं मा फायदा नाही होत तुमची कल्पना कशी असली पाहिजे का बा सर याच्या ना याच्यापेक्षा ह्या यत्न कमी याच्यापेक्षा ह्या यत्न कमी अशी सिरीज चालली हे इथपर्यंत याच्यापेक्षा ह्या यत्न कमी तर बा याच्या पुढचा कसा राहील तर याच्यापेक्षा हाय ना पुढचा एक न कमी तर हे तर लिहास लागल लक्षात ठेवा आणि त्याच्यातून एक वजा करा लागल मायनस करा लागल म्हणजे वन मायनस वन म्हणजे बा काय झाला तर एवढा आला लक्षात ठेवा तुमच्या मनात आलं का सर याच्या पुढचा कसा राहील तर याच्या पेक्षा एक न कमी तर बा ह्या याला एम मायनस एन आणि याच्या पेक्षा एक न कमी म्हणजे
म्हणजे इथं दाखवा लागल मायनस एक म्हणजे अर्थ कसा झाला तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे का बा आपण उलटी फाळा कसा लिहितो दहा नऊ आठ सात पाच चार तीन दोन एक समोरच्या पेक्षा मागचा एक न कमी याच्यापेक्षा ह्या एक न कमी याच्यापेक्षा ह्या एक न कमी याच्यापेक्षा ह्या एक न कमी तर याच्यापेक्षा ह्या एक न कमी याच्यापेक्षा ह्या एक न कमी म्हणजे जेव्हा संख्या उतरवतो तर लास्ट संख्या किती येते बा तर एक येते असं करता करता जेव्हा तुम्ही याले सोडवत असाल तर लास्ट टर्म कशी येईल तर मग काय ना तीन दोन एक म्हणजे याच्यापेक्षा ह्या एक न कमी याच्यापेक्षा ह्या एक न कमी ठीक आहे. आता तुमच्या मनात कसं आलं पाहिजे बा तर मग ह्या डॅश 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 इथं असं दाखवा आणि हे टर्म हे वालं तर तुमचं जशान तसं तर इथं लिहून राहिलो तीन दोन ए टू दी पॉवर एन लक्षात ठेवा ए एक्स प्लस बी याच्या डोक्यावर एम मायनस एन. मग आता एवढं जर झालं असल तर मित्र हो आपल्यापाशी तर इथून तर इथपर्यंत स्टम होती तुम्ही विचार कसा करसाल का बा याच्या पुढं मी जास्तीची हे घेतली याच्या पुढं जास्तीची हे घेतली इथपर्यंत घेतली तर बा असं आपल्याला नाही मानता येत. मी मन लावून ऐका का बा म्या असं लिहिलं बा दोन एक्स तर बा इथं जर म्या जास्तीची टर्म घेतली पाच घेतला तर असं नाही घेता येत. मग त्याच्यासाठी काय करा लागल तर डिनॉमिनेटर मध्ये पाच लिहा लागल ह्यान ह्या कटर म्हणजे जसं आहे तसंच राहील अर्थ या झाला का एवढ्या टर्म आपल्यापाशी एवढीच टर्म आहे आपण एवढ्या टर्म जास्तीच्या घेतल्या तर बा एवढ्या जर आपल्याला कटवाच्या असल खडवाच्या असतील एवढ्या टर्म इथं काय करा लागल या स्टेपला भागा लागल ह्या जास्तीच्या घेतल्या इथं लिहा लागल एम मायनस एन हे जास्त वाली एम मायनस एन मायनस वन डॅश 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 तीन दोन एक लक्षात ठेवा हे तर अल्वेज आहे हे जास्तीची नाही घेतली एवढीच जास्तीची घेतली बोला. मग आता एवढं जर झालं असल तर बा याच्या पुढचा विचार कसा करायचा तर मी थोडासा ह्या मिटवून टाकतो सांगा समजलं का हे जास्त सोडून टाकलं तर बा इथं आठवणीनं एक शब्द लिहा काय लिहिणार आहे बा एनएथ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विल बी इथं लिहायला पाहिजे असं डॅश डॅश करून तर इथं लिहायचं दी एनएथ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विल बी मी व्यवस्थित बारकाईनं सांगत आहो. आता मी इथं ह्यावाली टर्म बदलवत आहो थोडस मन लावून ऐका बस एवढंच आपल्याला बदलवायचं आहे. काय करणार आहो बा आपण तर सिंपल आणि सोपा विचार करणार आहो. पण आता मी काय सांगतो का बा मी असं लिहिलं असतं का बा दहा नऊ आठ सात आहे ना सहा पाच चार तीन दोन एक म्हणजे उलटा फाळा लिहिला याले सरळ करशील तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मलाही माहित आहे तुम्हालाही माहित आहे बस हेच आहे इथं. तुम्ही पायसांदा तुमच्या मनात एक असं दिसलं इथं पाय राजा उलटा असा उलटा आहे याले सरळ करणं रे एक दोन तीन याच्या अलीकडं हे येईल याच्या अलीकडं हे येईल पाय एक दोन तीन एक दोन तीन तर याच्या अलीकडली इथं आली बस याले सेट करायचं तर बा बरोबर समजाले येऊन जाते काय येते बा एक दोन तीन डॅश 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 याच्या अलीकडं हे याच्या अलीकडं हे याच्या अलीकडं हे असं करता करता लास्ट हे येईल याले कसं मांडायचं वन टू थ्री लक्षात ठेवा आहे ना डॅश 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 आहे ना असं तर इथं काय येणार आहे ही टर्म येणार आहे असं एम मायनस एन मायनस वन
याचा आली है ना याचा पुढची कोणती आहे तर बा m minus n याचा पुढची कोणती आहे तर बा m minus n plus 1 असं करता करता डॅश 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 असं आलं तर बा m minus 2 इथं येणार आहे m minus 1 आणि इथं येणार आहे m असं याले असं सरळ म्हणजे ह्या ज्या टर्म आहेत याचं म्हणणं काय आहे बा तर बा 1 2 3 4 5 असं असं तर बा इथं असं करता करता लक्षात ठेवा समजते का शेवटी कोण आहे बा तर m आता समजायला पाहिजे का बा 1 2 3 4 5 कुठपर्यंत अनंतापर्यंत इनफायनाईट m पर्यंत तर ह्या वाला तो m आहे आणि शेवटी तर 10 असता तर त्याच्या अलीकडला 9 असता त्याच्या अलीकडला 8 असता तर हा m आहे तर याच्या अलीकडला त्याच्यापेक्षा 1 न कमी हा याच्या अलीकडला याच्यापेक्षा 1 न कमी याच्या अलीकडला याच्यापेक्षा 1 न कमी अशा टर्म येते म्हणजे लास्ट टर्म कोणती झाली बा तर m झाली 1 2 3 4 5 6 आणि यालाच म्हणतात फॅक्टोरियल m काय म्हणतात तो फॅक्टोरियल m असं मग आता एवढं जर झालं असल तर मग डोक्यामध्ये आलं पाहिजे का मग ह्या झाला फॅक्टोरियल m तर मग आपल्या मनात कसं आलं पाहिजे हे जे टर्म आहे या टर्मला एवढं जे टर्म आहे याचा निष्कर्ष निघला तर मग डी एन वाय अपॉन डी एक्स टू दी पॉवर n तर मग ह्या निघला आपला फॅक्टोरियल m असं एवढं जर झालं असन तर हे जशान तस याले तो मी क्लिअर केला ए टू दी पॉवर n इथं लिहा तर ए एक्स प्लस बी टू दी पॉवर काय लिहिणार आहे बा ते m मायनस n आत्ता विचार पडला का बा लक्षात ठेवा कसं दिसते तर बा लक्षात ठेवा आहे ना m मायनस n म्हणजे बा इथं कमी झाला आहे ना m मायनस n असं आहे तर याच्या पुढं पाहिशील तर बा याच्यामधून एक कमी झाला तर हे डॅश डॅश आहे याचा अर्थ झाला का याची पुढची जी टर्म असल ती त्याच्यापेक्षा एक न कमी होईल त्याच्या पुढची स्टेप कशी राहील तर त्याच्यातला पण एक न कमी होईल म्हणजे पुढं पुढं वाढणारी स्टेप प्रत्येक वेळेस एक न कमी होत चालली तर मग लास्ट किती येते बा तर एक येते एक न कमी होत चालली तर मग लक्षात ठेवा m मायनस n लक्षात ठेवा म्हणजे एक न कमी होत चालली तर मग फॅक्टोरियल m मायनस n असा त्याचा सेन्स झाला याला ओपन केलं तर पहिली ही त्याच्यानंतर एक न कमी त्याच्यानंतर दोन न कमी मग तीन न कमी म्हणजे तात्पर्य ह्या झाला का प्रत्येक टर्म ही पुढची येणारी मागच्यापेक्षा ही मागची झाली ही पुढची झाली पुढची येणारी टर्म ही मागच्यापेक्षा एक न कमी आहे आणि म्हणून तुमचं येणार आहे m मायनस n फॅक्टोरियल मित्र हो याला क्वालिटीचं कसं मांडायचं तर मग काही फरक नाही व्यवस्थित मांडू नये फक्त अजून चांगलं दिसावं म्हणून याने फक्त एवढं करा डी एक्स टू दी पॉवर n m आय अपॉन m मायनस n फॅक्टोरियल आहे ना ए टू दी पॉवर n इथं लिहायचं ए एक्स प्लस बी टू दी पॉवर m मायनस n बोला तुम्ही या इक्वेशन कडे पाहसाल तर तुमच्या मनात कसं याले पाहिजे का सर लक्षात ठेवा इथं प्रत्येक ठिकाणी m मायनस n आहे इथंही m मायनस n आहे अर्थ या झाला का बा हा मायनस नाही टर्म काउन बा म्या लिहिलं का बा 10 मायनस 9 म्हणजे किती येते बा तर 1 येते
म्हणजे हा आहे ना 80 वजा बाकी जेव्हा सबट्रॅक्शन असतो तेव्हा समोरचा मोठा असते आणि मागचा लहान असतो. हे असं देऊन आहे. असं जर असतं तर 100% मायनस दाखवल्या गेलं असतं असं दाखवत आहे. याचा अर्थ यम हा यन पेक्षा मोठा असला पाहिजे आहे ना. हे बोलणं सांगलं तर ते आपल्याला माहीत नाही मोठा आहे का लहान आहे, तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. मात्र हे पक्क झालं का बा याच्यातून ह्या वजा होत आहे म्हणजे काही ना काही उरणार आहे. एम मायनस एन बरोबर झिरो होऊ नाही शकत. काउन बा तर बा एम मायनस आहे ना हे तेव्हा शक्य आहे का जेव्हा एम बरोबर काय असल रे बात एन असल. असं तर कुठं व्यक्तच नाही. म्हणजे बा याच्यामधून ह्या मायनस केला म्हणजे काहीतरी उरला काहीतरी उरत आहे. याचा अर्थ एम हा 100% झिरो पेक्षा मोठा आहे. मग आता एवढं जर झालं असल तर मग याले आहे ना तीन तीन कंडिशन तयार होते. तुम्ही म्हणसान का सर बिलकुल बरोबर तयार होते. पाच मी इथं लिहून राहिलो थ्री काय ना केसेस आर अराइजेस निर्माण होणे मराठीत अर्थ. पहिली केस काय होईल बा, दुसरी काय होणार आहे, तिसरी काय होणार आहे. तर हे तर निर्वात ठरलं का बा याच्यातून ह्या मायनस होत आहे म्हणजे ह्या झिरो पेक्षा मोठा असलाच पाहिजे लक्षात ठेवा. दुसरी कंडिशन काय होईल बा, तर तिथं पण तो मोठाच राहील. तिसरी कंडिशन तिथं पण मोठाच राहील. बाकीच्या कंडिशन कशा राहतील तर एकदा लक्षात ठेवा. असं होऊ शकते का बा हा एन पेक्षा मोठा, असं होऊ शकते का बा ह्या एन पेक्षा लहान राहू शकतो आहे ना ग्रेटर दॅन. तर बा इथं पहिले बरोबर लिहा आणि नंतर लिहा का बा लहान पण राहू शकतो. बस तीनच कंडिशन असतात मॅथ मध्ये, एक तर मोठा राहील किंवा बरोबर राहील किंवा लहान राहील. मायनसचा तर विषयच नाही. याच्यातून ह्या मायनस होत आहे म्हणजे हा ऑलवेज ग्रेटर दॅन राहील. तर ह्या झाल्या तीन कंडिशन. मग आता एवढी जर झाली असल तर बा पहिली कंडिशन केस वन का बा एम ग्रेटर दॅन केस वन एम ग्रेटर दॅन झिरो एम ग्रेटर दॅन एन. तर बा एम ग्रेटर दॅन झिरो तर क्लिअर कट आहे का एम हा एन पेक्षा मोठा आहे ना. एम हा काय झिरो पेक्षा मोठा आहे तेव्हाच वजाबाकी सबट्रॅक्शन होईल ना काही उरल. एम ग्रेटर दॅन एन तर हे पण सत्य आहे का एम ग्रेटर दॅन एन. असं जर नसतं तर इथं मायनस दिलं असतं किंवा रिजन दिला असता का एम लेस दॅन एन. म्हणून या कंडिशन साठी हाच फॉर्म्युला राहील डी एन वाय अपॉन डी एक्स टू दी पॉवर एन बरोबर एम फॅक्टोरियल अपॉन एम मायनस एन फॅक्टोरियल ए टू दी पॉवर एन. लक्षात ठेवा ए एक्स प्लस बी टू दी पॉवर एम मायनस एन. ठीक आहे. दुसरी केस पाहून घ्या. मी याले मिटवतो बा लक्षात ठेवा. एवढं हे प्रॉब्लेम डिटेल मध्ये सांगायचं तर माझ्या आयुष्याचा अनुभव आहे. हा जुन्याही कोर्स मध्ये होता. चांगले चांगल्याने हे श्लोक्यात बसत नाही. ते काहीतरी भरकन लिहून मोकळं करते असंच राहते म्हणून सांगतात. म्हणून मी माझा अनुभव व्यक्त केले का बा तुम्ही तरी क्लिअर करून घ्या. मग आता एवढं जर झालं असल तर दुसरी केस सांगत हाव केस टू. काय आहे केस टू. एम ग्रेटर दॅन झिरो एम इज इक्वल टू एन. तर इथं लिहायचं एम ग्रेटर दॅन झिरो एम इज इक्वल टू एन. विचार करा एम ग्रेटर दॅन झिरो तर ऑलवेज आहे पण एम बरोबर जर एन म्हणजे या एनच्या ऐवजी एम ठेवा किंवा या एमच्या ऐवजी एन ठेवा तर या संख्येच्या डोक्यावर झिरो येईल. मग आता मी इथं लिहून राहिलो डी एन y upon dx to the power लक्षात ठेवा n असं बरोबर लक्षात ठेवा. हा वाला इथं जर तुम्ही m ठेवला
तर बा m minus n म्हणजे 0 तर मी ठेवूनच दाखवतो m factorial upon m minus m इथं factorial लक्षात ठेवा a to the power हा n ठेवून राहिलो इथं लियाचं होत ax plus b लक्षात ठेवा इथं n च्या ऐवजी m ठेवला तर बा m minus m तर बा m factorial upon 0 फाइनल factorial a to the power n इतनी ax plus b to the power 0 0 factorial 0 तो बाल लक्ष्य के वहाँ standard formula है factorial 0 ची कीमत अस्ती 1 अरे कौन-कौन संख्या खात जर 0 असला तो त्याची value अस्ती 1 तो बाल लक्ष्य के वा dn y upon dx to the power n हाथ जीवन झाला तो बाय हाँ उल्ला फक्त m factorial याची value पन 1 झाली तो a to the power n कोणी इथं n च्या ऐवजी m दाखवते बिल्कुल सिंपल सिंपल आहे मा तर इथं m बरोबर n तुम्ही n लिया इथं काय m लिया त्याचा परिणाम होत नाही इथं हाय ना n लिहिला तरी चालते m लिहिला तरी चालते कारण दोघेही जण सारखे तब असं जर असली दुसरी कंडिशन तर तुमचा फॉर्म्युला असा तयार होईल बोला समजते का मग एवढं जर झालं असन तर तिसरी कंडिशन पाहून घ्या तिसरी कंडिशन सांगून राहिलो बा कशी आहे तिसरी कंडिशन तर लक्षात ठेवा तिसरी कंडिशन मांडताव केस 3 है ना केस 3 काय बात m greater than 0 आणि काय बात m less than n विचार करा फॉर्म्युला लिहिताव dn y upon dx to the power n आणि m factorial upon लक्षात ठेवा आणि m and factorial m minus n ठीक आहे a to the power n into ax plus b to the power m minus है ना कॉमन सेंस की गोष्ट आहे मैं असं लिहिलं बा का 1 लेस देन 2 तर बा कोणी म्हणू नाही शकत सर बिल्कुल सत्य आहे का 1 हा 2 पेक्षा का है बदलला है ना तुम्ही काय ट्रीट करत आहात का 1 है ना तुम्ही हा m समजा हा n समजा m लेस देन n मग 1 जर 2 पेक्षा लहान आहे म्हणून कसं मानताय ते 1 minus 2 बरोबर minus ठीक आहे माता एवढं जर झालं असन तर बा m less than n असन तर म्हणून मानता येते m minus n less than m minus n का याची व्हॅल्यू काय येईल बा तर याची व्हॅल्यू येईल निगेटिव ठीक आहे मग आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा मले काय म्हणायचं आहे इथं m minus n है ना असं लिहू नये मग फॅक्टोरियल लिहू नये म्हणजे फॅक्टोरियल m minus n आहे जेव्हा जेव्हा कोणताही फॅक्टोरियल असो काय ना तो जर मायनस असेल तर मग मायनस फॅक्टोरियल मायनस फॅक्टोरियल मायनस 1 असा आहे तर मग याचा अर्थ काय बा कारण फॅक्टोरियल जर मायनस असला तर तो व्यक्त केल्या नाही गेला माने व्हिच इज नॉट डिफाइंड ठीक आहे व्हिच इज नॉट डिफाइंड मग आता एवढं जर झालं असन है ना ह्या फॅक्टोरियल मायनस निगेटिव्ह फॅक्टोरियल डिफाइन केल्या गेलेला नाही नॉट डिफाइनचा अर्थ समजते का बा आपण है ना 1 अपॉन 0 है ना 0 न कशालाही भागता येत नाही कारण याचं उत्तर येते इन्फिनिटी इनफाइनाइट अनंत ज्याला कोणीही मोजू शकत नाही गॉड हा त्याचा मीनिंग आहे ठीक आहे मग नॉट डिफाइन म्हटल्या बरोबर त्याचं उत्तर काय येते बा तर इनफाइनाइट तर बा m minus factorial m minus n इज नॉट डिफाइन तर बा हा असा जर असला तर हा इकडे येईल हा इकडे गेला तर बा 1 upon infinity is equal to 0 म्हणजे नॉट डिफाइनल जेव्हा भागल्या जाते तेव्हा त्याचं आंसर काय येते बात 0 येते
आणि हा नॉट डिफाइन आहे यानं याले भागल्या गेलं यानं याले भागल्या गेलं म्हणून एवढ्या टर्मचं उत्तर झालं झिरो हा त्याचा कारण आहे. तर मा लक्षात ठेवा dn y upon dx to the power n is equal to ह्या झिरो झाला आणि झिरोनं कायलेही गुणलं एवढी टर्म तर इथं राहणारच आहे. झिरोनं कायलेही गुणलं तर झिरो आणि म्हणून या कंडिशन साठी तिसऱ्या कंडिशन साठी dn y upon dx to the power n हा किती राहते रे बात झिरो राहते. एवढं जर तुम्हाला समजलं असल मित्रो माझ्या परीनं जेवढं काही मला माहित आहे इमाने इतबारे मी त्याचं वर्णन केलं ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम पहा मित्रो एक ट्रिक सांगतो. प्रत्येक एक्झरसाइज मध्ये दोन तीन प्रॉब्लेम असे असतात का ते सांभाळावे लागतात. बाकीचे प्रॉब्लेम मध्ये दम नाही राहत. बस पूर्ण चॅप्टर भर 5-7 प्रॉब्लेम असे असतात का त्यांना जर आपण सांभाळलं का तो चॅप्टरच आपल्या हातात राहील. हे आता टिकले आहे हे कोणी फोडते बस. याच्यानंतर 5वा प्रॉब्लेम त्याला सांभाळा. बस असं 2-3 गंत जर आपण प्रत्येक एक्झरसाइज मध्ये सांभाळले पूर्ण चॅप्टर आपल्या हातात बस एवढी काय काहीच दम नाही. एका मिनिटात सुटते पा याचा सोल्युशन. इथं लिहायचं वाय इज इक्वल टू 1/x इथं काहीच नाही म्हणजे ए. याचा डेरिव्हेटिव्ह घेताना मी शिकवला का हा जो 1 आहे तो वर लिहायचा. पहिले मायनस लिहायचा तो हा वाला वर तर लिहायचा. इथं जो असन त्याच्यापेक्षा 1 जास्त खाली लिहा. हे झालं याचा डेरिव्हेटिव्ह. हा स्टँडर्ड फॉर्म्युला पण आहे 1/x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x. आता मी याला काय करतो बा तर याला मेकअप करतो. तर मग ह्या पाहून या dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 असा लिहितो 1/x. हे बिघडलं मायनस 1 एक तो मायनस 1 असं लिहिता येईल. बोल बा आता एवढं जर झालं असेल तर पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हा इथं लिहायचं डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आहे ना. तुम्ही लिहा तर डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स असं प्रत्येक वेळेस लिहा. तुम्हा लक्षात घ्या हा जशान तसा आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा तुम्हा माय हा इथं गुणाकार आहे ना. मायनस लिहायचा हा वाला वर लिहायचा याच्यापेक्षा एक न जास्त इथं लिहा. आता याले पुन्हा मेकअप करा डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा जशान तसा ठीक आहे. हा कसा मानशील रे तर बा लक्षात ठेवायचो ठीक आहे. मला नाही समजलं बिलकुल समजलं हा वाला इकडं लिहायचा ठीक आहे. नाही समजलं का राजो एवढं डिटेल सांगून नाही. 5 सेकंड आवर डेरिव्हेटिव्ह आहे कसा मांडायचा तर बा माझं म्हणणं आहे बा का डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर हा वाला जशान तसा हा पण जशान तसा. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तो बा ह्या गुणाकार राहील. हा मायनस लिहा हा वर्त लिहा असं आणि याच्यापेक्षा 1 जास्त इथं हेच तर सांगत. आता याले मेकअप करा डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर हा मायनस 1 असं इथंही मायनस आहे ना. याला कसं लिहिता येते तर बा याला लिहिता येते मायनस 1 × 2 बर काही हरकत नाही. मायनस 1 × 2 2 × -1 म्हणजे -1 भागीला काय रे बा तर एक्स क्यूब. पुन्हा एकदा लिहा लागल तसं काही फरक नाही पडत. तर बा -1 लिहा हा -1 लिहा मग हा 1 हा 2 असं ठीक आहे. इथं काहीच नाही म्हणजे 1/x. आता याचा तिसरा ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्या तर बा डी थ्री वाय अपॉन डी एक्स क्यूब तर बा हे सब जशान तसे राहतील 1 2 ह्या कुठं लिहायचा बा तर इथं मायनस लिहायचा ह्या वर्त लिहायचा याच्यापेक्षा 1 जास्त. तर पुन्हा याने मेकअप करशील तर कसं येईल रे डी थ्री वाय बाय डी एक्स क्यूब इज इक्वल टू हा जशान तसा हा जशान तसा
हाय ना या माइनस तीन ने कसं मांडता येते माइनस एक गुणीला तीन तर मग माइनस एक गुणीला तीन तर मग हे लिहून टा एक दोन या तीन असं है ना इनटू काय होणार आहे बा तो वन अपॉन काय रे बा तो वन अपॉन एक्स चा घात चार आता तुले विचार पडा विचार आला पाहिजे तर पाय बा फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव आहे तर माइनस वन इंटू वन अपॉन एक्स स्क्वेअर सेकंड ऑर्डर डेरिवेटिव आहे तर सेकंड ऑर्डर ह्या घ्यायचा आहे ना मी याले आता काय करतो मग छाटतो ह्या पहिला ठीक आहे ह्या दुसरा असं तर मग आहे ना ह्या वाला तिसरा इथं लिहून राहील कसं लिहायचं पाय बघ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल माइनस वन इंटू वन अपॉन एक्स स्क्वेअर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर असं तर मग माइनस वन आहे ना ह्या एक ना ह्या एक ए गुणिले ए म्हणजे ए चा वर्ग आहे ना तर मायनस एक गुणिले मायनस एक म्हणजे काय येणार आहे मायनस एक चा वर्ग असं इथं पाय वन टू वन टू ठीक आहे वन अपॉन एक्स काय आलं बात जमलं माता एवढं जर झालं असून तर ह्या पाय आता कसं आता डी थ्री वाय अपॉन डी एक्स क्यू अस एक दोन तीन तर मग मायनस एक चा घात तीन एक दोन तीन एक दोन तीन अस वन अपॉन एक्सचा घात चार झालं मास सेट कसं बात डॅश 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 असं डी एन वाय अपॉन डी एक्स टू दी पॉवर एन पाय राजा याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे एक ठीक आहे इथं सहगुणक काहीच नाही म्हणजे एक इथं पाय मायनस एक चा घात एक मायनस एक चा घात दोन मायनस एक चा घात तीन तर पुढचा येईल मायनस एक चा घात चार डॅश 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 इथं येईल मायनस एक चा घात या इथं पाहिजेल तर पाय एक आहे इथं एक दोन आहे इथं एक दोन तीन आहे बोल पा समजत आहे का इथं काय येत्या पुढं काय येणार आहे एक दोन तीन चार त्याच्या पुढे येणार आहे चौथ्यासाठी पाचव्यासाठी एक दोन तीन चार पाच तर बा सहाव्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा हे पण येतील पाय इथं एक आला तर इथं तो आला नंतर दोन आला हे आले त्याच्यानंतर तीन आला हे पुढं येतील त्याच्या पुढं चार येईल चार पर्यंत येईल त्याच्या पुढं आणि पुढचा पण येईल तर डोक्यात आलं पाहिजे इथं पण तसंच होईल पहिला पण येईल दुसरा पण येईल तिसरा पण येईल चौथा पण येईल कुठपर्यंत येईल बोल बा एवढं जर झालं असल तर आता पाय है ना इथं पाय पहिला डेरिव्हेटिव्ह आहे तो एक्सचा घात दोन आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे है ना तो एक्सचा घात का है बा तो दोन आहे या इंटू वन अपॉन दुसरा डेरिव्हेटिव्ह आहे तर तीन आहे तिसरा डेरिव्हेटिव्ह आहे तर चार आहे चौथा डेरिव्हेटिव्ह असेल तर पाच येईल म्हणजे जो डेरिव्हेटिव्ह असतो त्याच्यापेक्षा एक न जास्त येत आहे आणि म्हणून मी मानतो का जो डेरिव्हेटिव्ह असेल इथं एच डेरिव्हेटिव्ह आहे तर याच्यात पण एक न जास्त येईल तर फायनल आन्सर तुमचं का राहील बा तर बा लक्षात ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अनंतापर्यंत इनफायनाईट पर्यंत तर याचा फॉर्म्युला इलेव्हन्थ मध्ये झाला आहे ना काय आहे बा तो फॅक्टोरियल एन तर ह्या झाला फॅक्टोरियल एन आपण ह्या लिहायचा एक्स टू दी पॉवर एन प्लस हे झालं तुमचा दुसरा प्रॉब्लेम बोला तिसरा प्रॉब्लेम पाहून घ्या मी ह्यावाला इथं लिहून राहिलो तिसरा प्रॉब्लेम ठीक आहे ई टू दी पॉवर ए एक्स प्लस बी इथं लिहायचं लेट वाय इज इक्वल टू ई टू दी पॉवर ए एक्स प्लस बी इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साईड
with respect to x. So dy by dx is equal e to the power ta derivative e to the power. ठीक आहे, कोणाचा घेतला मा e to the power चा डोक्यावरच्याचा नाही घेतला तर derivative of ax ax plus b as. आता याने मानसान तर dy by dx बरोबर विचार करा ax मधून a बाहेर निघते, x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस b कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 1 ने a ला गुणलं तर a प्लस 0 म्हणजे a. तर बा याचा डेरिव्हेटिव्ह a इनटू e टू द पॉवर ax प्लस b. आता याला तुम्ही दुसरा ऑर्डर तो इथं लिहा तुमच्या हाताने तेवढं तुम्ही केलं पाहिजे. डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. तर हा कॉन्स्टंट आहे बाहेर निघतो, e टू द पॉवर चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर आणि ax प्लस b चा डेरिव्हेटिव्ह a. तर बा a गुणिला a म्हटलं तर काय येते रे बा a स्क्वेअर. आता डोक्यात आलं का सर तिसरा ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेसाल तर कसा येईल बा a क्यूब e टू द पॉवर ax प्लस b. लक्षात ठेवा माझं म्हणणं काय आहे बा, तर चौथा दवा तू घेशील तर d4y अपॉन d आहे ना dx टू द पॉवर 4 तर तुझं येईल a टू द पॉवर 4 e टू द पॉवर ax प्लस b. डॅश 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 इकडं लिहून राहिलो dn y अपॉन dx टू द पॉवर n. तर तुझ्या मनात आलं पाहिजे का सर इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, असं चाललं कुठपर्यंत आहे ना. चौथा डेरिव्हेटिव्ह असला तर 4 राहते, तिसरा डेरिव्हेटिव्ह असला तर 3 राहते, दुसरा डेरिव्हेटिव्ह असला तर 2 राहते. तर डोक्यात आलं पाहिजे n वा डेरिव्हेटिव्ह असल तर इथं n राहते. पहिल्यामध्ये पण असंच टर्म आहे e टू द पॉवर ax प्लस b, दुसऱ्यातही तशीच आहे, तिसऱ्यातही तशीच आहे, चौथ्यातही तशीच आहे, तर यंद्यातही तशीच राहील आणि म्हणून हे त्याचं उत्तर. बोल बा. ठीक आहे, फार लवकर होते, फक्त जे कठीण आहे तेवढे सांभाळा. पहा मग चौथा प्रॉब्लेम पहा, काही नंतर मिटवत बसू आपण, काही त्रास घेऊ नका आहे ना. पाच चौथा बस एवढ्या याच्यात तर तुमचा चौथा होऊन जातो. काय आहे बा चौथा? ए टू दी पॉवर पी एक्स प्लस क्यू. पहा मग चौथा ए टू दी पॉवर पी एक्स प्लस क्यू असं. तर मग हा न पटकन लिहा, लेट वाय इज इक्वल टू ए टू दी पॉवर पी एक्स प्लस क्यू. इथं लिहा तर डिफरन्शिएट बोथ साईड असं विथ रिस्पेक्ट टू with respect to x, dy by dx is equal to, ठीक आहे, derivative of a to the power px plus q. आता तुम्हाला माहित आहे हो मित्र हो, dy by dx a to the power चा derivative a to the power as है ना, into log इथं जो असं त्याला a. कोणाचा derivative घेतला रे? a to the power चा. याचा नाही घेतला तर बा आहे ना, घाताचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर तो जशाने तसा. तर याले व्यवस्थित मांडा, dy by dx बरोबर a to the power लक्षात ठेवा px plus q आहे ना log a असं आहे ना. px आहे ना, या डेरिव्हेटिव्ह यालाही लागल, यालाही लागल. px ला लागला तर p कॉन्स्टंट आहे बाहेर निघल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि q कॉन्स्टंट आहे 0 म्हणजे गेला ते एवढा आहे. बोला मग आता एवढं जर आलं असेल तर याने व्यवस्थित फक्त मांडत जायचं. तर मला लक्षात ठेवा dy by dx इज इक्वल टू व्यवस्थित म्हणजे ह्या p झाला, ठीक आहे, या ए टू दी पॉवर पी एक्स प्लस क्यू आणि इथं लिहायचं लॉग ए. तुम्ही दुसरा डेरिव्हेटिव्ह घेसाल तर इथं लिहिजा डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स
तर हा कॉन्स्टंट आहे हो बाहेर निघतो हा पण कॉन्स्टंट आहे बाहेर निघतो पुन्हा ए टू दी पॉवर पी एक्स प्लस क्यू चा डेरिव्हेटिव्ह तर आहे ना ए टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह ए टू दी पॉवर ठीक आहे इंटू हा जो आहे त्याने नावाचा लॉ ठीक आहे पुन्हा कोणाचा घेतला ए टू दी पॉवरचा घेतला अंशाचा डेरिव्हेटिव्ह घाटाचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर पी एक्सचा डेरिव्हेटिव्ह पी याला पण व्यवस्थित मांडा तर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आहे ना ह्या पी आणि ह्या पी म्हणजे पी चा वर्ग लॉग ए गुणिला लॉग ए म्हणजे लॉग ए चा वर्ग आणि ह्या जशान तसा पी एक्स प्लस क्यू मित्रो याला जोपर्यंत एका खाली एक नाही मांडत तोपर्यंत सार कोणाला याचं निष्कर्ष सार म्हणतात आहे ना ते काढता येत नाही अनुमान म्हणतात कन्क्ल्युजन म्हणतात तर आम्ही मांडत आहोत डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आहे ना ह्या वाला हा पी झाला हो पी असं त्याच्यानंतर लॉग ए ह्या झाला लॉग ए असं आणि ह्या ए टू दी पॉवर पी एक्स प्लस क्यू असं आता मी याले मेकअप कसा करतो इथं डोक्यावर काहीच नाही म्हणजे एक याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे एक आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मांडा तर सब दिसायला लागल डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर बरोबर पी चा घात दोन असं लॉग ए चा घात किती आहे बात दोन आहे आणि ह्या जशान तसा तर आता तर लहान पोरगा पण सांगल का बा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तर पी चा घात एक लॉग ए चा घात एक आणि ह्या जशान तसा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आला तर बा सेकंड डेरिव्हेटिव्ह असला तर पी चा घात दोन लॉग ए चा घात दोन ह्या जशान तसा तर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा व्हायला पाहिजे तर बा तिसरा असल तर पी चा घात तीन लॉग ए चा घात पण तीन ह्या जशान तसा तर बा याच्यावरून जर डॅश 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 असं लिहून राहिलो आपण यन्यात ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मांडला तर कसा मांडता येते डी एन वाय अपॉन डी एक्स चा घात एन तर बा इथं तीन असला तर तीन येते दोन असला तर दोन येते एन असला तर काय यायला पाहिजे बात एन यायला पाहिजे हा लॉग ए याचा घात पाय इथं पहिला डेरिव्हेटिव्ह तर एक येते दुसरा डेरिव्हेटिव्ह तर दोन येते तिसरा डेरिव्हेटिव्ह तर तीन येते तर तळकन डोक्यात आलं पाहिजे एन डेरिव्हेटिव्ह असेल तर एन ये आणि ह्या जशान तसा तर मित्र हो ह्या झाला तुमचा एनएत ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाच चौथं गणितही झालं जे कठीण आहे त्याले सांभाळ हे बारीक बारीक आहे ठीक आहे आवडला माझा व्हिडिओ आवडला असेल मित्र तो याने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता तरी आपल्या मित्रांना सांगा मित्र जर घंटी नसेल वाजवली तर वाजवून टाका नमस्कार.